आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वत्र पंढरीचे वारकरी आणि विठुरायाचे भक्त विठोबा रखुमाईच्या नामाचा जयघोष करत आहेत. आषाढी एकादशीला उपवास करून व्रतवैकल्य करून आषाढी एकादशी सर्वत्र साजरी केली जात आहे. कोरोनाचे निर्बंध सध्या लागू असल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर कोठेही धार्मिक कार्यक्रम आयोजित करता येत नाहीत. सोबतच पंढरपूरची वारीसुद्धा निर्बंधातच मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरी करावी लागते आहे. यंदाच्या आषाढी वारीवर स्पष्ट सावट असल्याचे दिसते आहे. नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील आषाढीचा उपवास करणाऱ्या भक्तांसाठी विशेष आनंदाची पर्वणी म्हणजे नॅचरल आईस्क्रीममध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक फ्लेवरचे उपवासाला चालणारे आईस्क्रीम उपलब्ध असणार आहेत. नाशिक रोड परिसरातील मुक्तिधामच्या मागे पंचदीप इमारतीत असलेल्या थॅनकोज नॅचरल आईस्क्रीमच्या संचालिका रेणुका उदावंत हिच्याशी जनमत मराठीचे ब्युरो चीफ आर आर पाटील यांनी संवाद साधला आणि उपवासाला चालणाऱ्या आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडताना चालणाऱ्या विविध नॅचरल आईस्क्रीमबाबत माहिती घेतली आहे. पाहुयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने नॅचरल आईस्क्रीमचा घेतलेला हा विशेष रिपोर्ट. रामकृष्ण हरिमांगली. आषाढी एकादशीच्या उपवासाच्या निमित्तानं आणि एकादशीच्या नंतर उपवास सोडताना द्वादशीला भोजन घेताना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची निश्चितच आपल्याकडे रेलचेल असते. उपवास करत असताना ज्या वेगवेगळ्या फराळाच्या खाद्यपदार्थांची आपण नेहमी बाजारपेठेत मागणी करत असतो, त्यात साबुदाण्याची खिचडी असेल, रताळा असेल, असे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ आहेत. त्याचबरोबर आता नॅचरल आईस्क्रीमचं सुद्धा खूप मोठं प्रस्त मराठी माणसाच्या मनावर स्वार झालेलं आपल्याला दिसत आहे. मुक्तिधाम परिसरात, नाशिक रोडच्या मुक्तिधाम परिसराच्या बाजूला असलेल्या थॅनकोज नॅचरल आईस्क्रीम पार्लरमध्ये आपण आलेलो आहोत आणि अवघ्या 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या रेणुका उदावंत या चिमुरडीनं सुरू केलेल्या या पार्लरमध्ये आज आपण आलेलो आहोत. आपण या गोष्टीचा मागोवा घेणार आहोत, कसं या पूर्ण संचारबंदीच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तिने या आईस्क्रीम पार्लरचा जो प्रवास आहे तो कसा चालू ठेवला आहे आणि उपवासाच्या निमित्तानं त्यांच्याकडे काय काय आईस्क्रीम आहेत नॅचरल फ्लेवर्सच्या, ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. रेणू, सगळ्यात आधी तुझं जन्मत मराठीवरती मी स्वागत करतो. मला सांग, तू कुठल्या वर्गात शिकतेस? बरं, आणि हे जे थॅनकोज नॅचरल आईस्क्रीमचं हे जे पार्लर आहे ते तुझ्या नावानंच चाललं जातं, रेणूज आईस्क्रीम पार्लर म्हणून. तू स्वतः हे सगळं प्रपंच आता सांभाळतेस, खरं तर तुझं सगळ्यात आधी मनापासून कौतुक केलं पाहिजे. पण आमच्या प्रेक्षकांना तुर्तास आता या विषयाची माहिती तुझ्याकडनं पाहिजे की आषाढी एकादशीच्या उपवासाला चालणार कोणकोणत्या फ्लेवरचं आईस्क्रीम आपल्याकडे आहे, काय काय उपवासासाठी सुद्धा आमच्याकडे आईस्क्रीम अवेलेबल आहे, जसे टेंडर कोकोनट, गुआवा, लीची, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी. मी असं ऐकलं की आपल्याकडे मँगो पण मिळतो, पेरू पण असतो आणि अजून उपवासाला चालणारे बरेच फ्लेवर्स आपल्याकडे आहे. तर मला सांग, तू उपवास करतेस? हो. आता तुझा फेवरेट उपवासाचा उद्याचा फ्लेवर कुठला असतो? मँगो. ती मँगो खाणार आहे. दुसरा प्रश्न मला तुला असा विचारायचा आहे की उद्या एकादशी झाल्यानंतर परवा द्वादशीला जेव्हा उपवास सोडला जातो तेव्हा ग्राहकांना खाता येईल, जेवणामध्ये गोड म्हणून त्याचा उपयोग करता येईल, असं काय काय आहे, कोणकोणते इतर फ्लेवर आहे? कॅरेट हलवा, सगळेच फ्लेवर्स आहेत. किती फ्लेवर? 80 फ्लेवर्स आहे. तू त्यातली काही मुस्की नाव सांग. टूटी फ्रुटी, टेंडर कोकोनट, सीताफल, फन्स मँगो, वॉटरमेलन, पंची, बटरस्कॉच, चिकू, असे सगळे फ्लेवर्स आहेत. बरं, थोडीशी अधिक माहिती घेणार आहे. हे जे इथे फ्लेवर्स दिसत आहेत तर याचं व्यवस्थापन कसं केलं जातं, म्हणजे हे एवढे छान ठेवण्यासाठी काय काय करावं लागतं, त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं? आम्ही चेंज करतो फ्लेवर्स आणि जुने फ्लेवर्स कोणाला देऊ स्वच्छ करून ते ठेवले जातात. बरं, जी प्रेक्षक आपल्याला आता टी व्हीवरती पाहतात त्यांना जर आपलं हे नॅचरल थॅनकोज आईस्क्रीम हवं असेल तर त्यांना ते घरपोच मिळू शकतं का? स्विगी आणि आपली पर्सनल होम डिलिव्हरी.
आपली स्वतःची पर्सनल होम डिलिव्हरी सुद्धा नाशिक रोड परिसरातल्या ग्राहकांना आली असते, त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागेल, कुठल्या संपर्क क्रमांकावर त्यांना फोन वगैरे काही करावा लागेल, बुकिंग करावं लागेल, काय करावं लागेल? पर्सनल होम डिलिव्हरीला कॉन्टॅक्ट नंबर आहे 9607860200. याच्यावरती त्यांना डायल करावं लागेल तेव्हा त्यांना ती होम डिलिव्हरी मिळू शकते. बरोबर. याशिवाय जे काही फंक्शन्स आहेत, जसं आहे बर्थडे पार्टी असेल, मॅरेज सेरिमनी असेल किंवा वॉट एव्हर, अशा पार्टी आणि फंक्शनसाठी आपण ऑर्डर्स करतो. त्याच्यासाठी सगळे इथे सेलिब्रेट होतात आहे, जसे बर्थडे पार्टी, अजून खूप फंक्शन्स म्हणजे जसे कॉलेजची पार्टी वगैरे होतात इथे होतात ह्या कॅम्पसमध्ये, आपल्या त्या बाहेरच्या लॉन शो होतात. ओके, ठीक आहे. जे प्रेक्षक तुम्हाला आता टी व्हीवर बघत आहेत त्यांनी या ठिकाणी यावं आणि नॅचरल फ्लेवर्स आस्वाद घ्यावा, याच्यासाठी त्यांना काय काय आवाहन करशील? तुम्ही नक्कीच आमच्या शॉपमध्ये एकदा येऊन बघा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. धन्यवाद. युवती रेणुका, आपण तिच्याकडनं जाणून घेतलंय की कशा पद्धतीनं जवळपास 80 अधिक नॅचरल फ्लेवर्स या अँकोज नॅचरल आईस्क्रीमच्या ह्या पार्लरमध्ये उपलब्ध आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्तानं हा उपवास अधिक भक्तिमय करायचा असेल तर नॅचरल आईस्क्रीम, अँकोज नॅचरल आईस्क्रीमचे काही फ्लेवर आपल्यासोबत असणार आहेत. आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना, द्वादशीला उपवास सोडताना सुद्धा बरेचसे फ्लेवर्स, नॅचरल फ्लेवर्स आपल्यासोबत असणार आहेत. खरं तर माणसाचं आणि निसर्गाचं एक अतूट नातं आहे, ते कधीही वेगळं होऊ शकत नाही. याच निसर्गातल्या निसर्गरम्य सगळ्या नैसर्गिक चवींना घेऊन अँकोज नॅचरल आईस्क्रीम आपल्यासोबत आलेलं आहे. निश्चितच आपण मुक्तिधाम परिसरात असलेल्या या अँकोज नॅचरल आईस्क्रीमला एकदा भेट देऊन या सगळ्या नॅचरल आईस्क्रीमची जी चव आहे ती चाकली पाहिजे असं मला मनापासून वाटते. तूर्तास या विशेष चर्चेमध्ये आपण इथे सांगूया. आता हे सर्व पाहिल्यावर नाशिक रोड परिसरातील उपवास करणाऱ्या आणि आईस्क्रीमची आवड असणाऱ्या खवय्यांनी थॅनकोज नॅचरल आईस्क्रीम पार्लरला भेट दिली नाही तरच नवल. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक.